नमस्कार, मी महाराष्ट्र चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत. सुरुवातीला जाणून घेऊया प्रमुख घडामोडी. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत राधारानी साडी, क्रांती एंटरप्राइजेस. धुळे जिल्हा क्रीडा संकुलात जिल्हास्तरीय चाचा नेहरू बाल महोत्सवाला बुधवारी झाली सुरुवात. स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त नेर येथे घेण्यात आलं रक्तदान शिबिर. अक्कलपाडा धरणातून डाव्या कालव्यात पाणी सोडा या मागणीसाठी भदाणे आणि भटाईदेवी ग्रामस्थांची धुळ्यात निदर्शने. पांझरा नदीजवळील पाईपलाईन फुटल्याने काही कॉलन्यांचा पाणीपुरवठा बंद, नगरसेविका कोलेवार यांनी केली पाहणी. आणि धुळ्यातील हिरे भवनमध्ये पार पडलं आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांचं वार्षिक स्नेहसंमेलन. धुळे जिल्हा क्रीडा संकुलात जिल्हास्तरीय चाचा नेहरू बाल महोत्सवाला बुधवारी सुरुवात झाली. महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागांतर्गत धुळे जिल्ह्यातील बालगृहातील मुलांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा या हेतूने 6 ते 8 फेब्रुवारी दरम्यान आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय चाचा नेहरू बाल महोत्सवाला बुधवारी धुळे जिल्हा क्रीडा संकुलात सुरुवात झाली. याप्रसंगी महिला व बाल विकास आयुक्तालयाचे उपायुक्त रवींद्र पाटील, विभागीय उपायुक्त सुरेखा पाटील, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी जी एन शिंपी, महिला बालकल्याण समिती अध्यक्ष ॲडव्होकेट अमित दुसाने, अनिता अहिरराव, प्राध्यापक वैशाली पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. महाराष्ट्र शासनाच्या महिला आणि बाल विकास विभागामार्फत बाल न्याय अधिनियम 2000 अंतर्गत प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक वर्षी बालगृहातील मुलांसाठी बाल महोत्सव साजरा केला जातो. यामध्ये महिला आणि बाल विकास विभागाअंतर्गत कार्यरत सर्व बालगृहे जी आहेत त्यातील मुलं आणि मुली यांना त्या महोत्सवातून त्यांच्या सुप्तगुणांना वाव मिळावा, त्यांना आपल्या विकासासाठी त्याचा उपयोग करता यावा याकरिता सदर बाल महोत्सवाचे आयोजन आपल्याकडे दिनांक 6 फेब्रुवारी ते 8 फेब्रुवारी करण्यात आलेले आहे. या कार्यक्रमात आपण सर्व बालगृह तर आहोतच, त्याच्याबरोबर इतर शाळांचे मुलंही आपण बोलवलेले आहेत. आमच्याकडे आत्ता यावर्षी 4 बालगृहं आहेत आणि 4 बालगृहांमधून जवळपास 150 ते 250 मुलं मुली या महोत्सवात भाग घेत आहेत. कॅमेरामन दीपक वाघ, मी महाराष्ट्र न्यूज, धुळे. स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त नेर येथे रक्तदान शिबिर घेण्यात आलं. स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त धुळे तालुक्यातील नेर येथे रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिरात अनेक रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान केलं. याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख हिलाल माळी, शंकर खलाने, नितीन पाटील, शेखर वाघ, संजय कपूर, संतोष खलाने, आर डी माळी, नामदेव बोरसे, सुनील भागवत, निर्मल आखाडे, संतोष जाधव, नितीन महाले आदी उपस्थित होते. मनीष जोशी यांनी यावेळी प्रतिक्रिया व्यक्त केली. वंदनीय शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचं औचित्य साधून संपूर्ण धुळे तालुक्यात शिवसेना जिल्हाप्रमुख आदरणीय हिलाल अण्णा माळी यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदानाचे शिबिर सुरू आहे. त्याचाच भाग म्हणून आज नेर येथे रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे. यापूर्वी जे इथं बैठक झाली त्या बैठकीमध्ये बूथ प्रमुखांना प्रमाणपत्रांचं वाटप करण्यात आलं. त्याच पद्धतीने संजय गांधी निराधार योजनेचे जे काही लाभार्थी होते त्या लाभार्थींना देखील त्यांचं पत्र देण्यात आलं. अशा पद्धतीने ग्रामीण भागामध्ये या जयंतीचं औचित्य साधून मोठ्या प्रमाणावर रक्तदानाचं महत्त्व आणि त्याबद्दलचं जनजागृती मोठ्या प्रमाणावर होत आहे. आणि या आजच्या शिबिरात देखील किमान 100 पुढे या संपूर्ण परिसरातील गावातून रक्तदाते इथं रक्तदान करतील अशी अपेक्षा आहे. कॅमेरामन दीपक वाघ, मी महाराष्ट्र न्यूज, धुळे. अक्कलपाडा धरणातून डाव्या कालव्यात पाणी सोडा अशी मागणी करीत भदाणे आणि भटाईदेवी ग्रामस्थांनी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. अक्कलपाडा धरणातून डाव्या कालव्यात पाणी सोडा या मागणीसाठी धुळे तालुक्यातील भदाणे आणि भटाईदेवी ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. यावेळी जयंत पाटील, निंबा बोरसे, गंगाराम सरगर, धनराज सरगर, खताळ, मोतीलाल खताळ इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते. अक्कलपाड्यातून डाव्या कालव्यात पाणी सोडून शेतीचा, पिण्याच्या पाण्याचा आणि गुराढोरांसाठी पाण्याचा प्रश्न सोडवा अशी मागणी यावेळी करण्यात आली. आमच्या भदाणे, खनलाई, शिवदाणे असे 15 गावं आहेत. भीसण
टंचाई पाण्याची, म्हणून शासनाला आणि अधिकारी साहेबांना आमची विनंतीपूर्वक विनंती आहे की आमच्या डाव्याकडलं पाणी सुटलं पाहिजे. हे पाणी सुटलं तर आमची खूप बिकट परिस्थिती होऊन जाणार आहे. आणि आत्ता पाणी आहे कालव्यावर 3 मीटर, जर नदीला पाणी सोडलं गेलं तर आमच्या डाव्या कालव्यावर पाणी चढणार नाही. म्हणून साहेबाला आमची एकच विनंती आहे की पहिले आम्हाला पाणी द्यावं 8 दिवस डाव्या कालव्याला आणि नंतर नदीवर सोडण्यात यावं. कॅमेरामन दीपक वाघ, मी महाराष्ट्र न्यूज, धुळे. यानंतरच्या बातम्या एका अल्पशा विश्रांतीनंतर. अचानक परिस्थितीमुळे होणारे बदल, शांती होम हवन करूनही कुटुंबातील कलह मिटत नाही, व्यवसायात सातत्याने अपयश, विवाह न जमणे, पैसा न टिकणे, कर्तबगारीपणाची कमतरता, मानसिक व शारीरिक दुर्बलता, कोर्ट कचेरीतील अपयश, संतान सौख्य नाही, शिक्षणात अडचणी, दारूमुळे कुटुंबाची वाताहत, नोकरीत बढती मिळत नाही, राजकारणात अपयश, या आणि यांसारख्या सर्व समस्यांवर रत्नोपचाराने मार्गदर्शन आणि ज्योतिषाचा मोफत सल्ला सुद्धा. उत्तर महाराष्ट्रातील भव्य रत्नांचा खजिना, निसर्गातील एकापेक्षा एक भव्य रत्नांचा खजिना फक्त राजरत्न जेम्स अँड ज्वेलर्स मध्येच. आमच्या येथे सर्व प्रकारचे राशीरत्न मिळतील. ISO मार्क प्रमाणित रत्न नकली अर्थात बनावट निघाल्यास 1 लाखाची बक्षीस, 50 रुपयात 30 पानी शास्त्रोक्त जन्मकुंडली तयार करून मिळेल, 1 महिन्यात फरक न पडल्यास 100% पैसे परत. सर्व रत्ने शास्त्र शुद्ध पद्धतीने पूजा करून दिली जातील. हिरा, माणिक, पाचू, पुष्कराज, मुंगा, नीलम, गोमेद, लसण्या, मोती. आता राजरत्न रुद्राक्ष सेंटर नवीन जागेत स्थलांतर झालंय. आजच भेट द्या आणि शुद्ध रत्नांची जादू अनुभवा. आमचा नवीन पत्ता, फुलवाला चौक, श्रीराम मेडिकल समोर, विनायक प्लाझा, धुळे. प्रोप्रायटर आबा जाधव. मोबाईल नंबर 99 70 81 66 27, फोन नंबर 0 25 62 64 23 45. राजरत्न जेम्स अँड ज्वेलर्स. राधाराणी साडीज आणि ड्रेसेस, आमच्याकडे सुंदर सुंदर साड्यांसोबत आता पंजाबी रेडीमेड ड्रेस, ड्रेस मटेरियल, फॅन्सी कुर्तीज, लेगिन्स, जीन्स, टॉपच्या भरपूर व्हरायटीज उपलब्ध. डिझायनर साड्या, दुल्हन घागरा, फॅन्सी घागरा, ओढणा, पैठणी, सहावारी व नऊवारी, प्रिंटेड व वर्कच्या साड्याही उपलब्ध. लग्न समारंभ, धार्मिक कार्यक्रम, वाढदिवस, साखरपुडा, घरभरणी यासारख्या कार्यक्रमासाठी लागणाऱ्या व भेट देण्यासाठी नामांकित कंपनीच्या साड्या उपलब्ध. नववधूच्या लग्नाची खरेदी राधाराणी मध्येच करा, कारण राधाराणी साडीज व ड्रेसेस मध्ये आहे आकर्षक मनमोहक रुबाब दुल्हन घागरा, फॅन्सी घागरा, नामांकित कंपनीच्या साड्याही. आपण त्या जरूर या आणि आपल्या शेजाऱ्यांनाही आणायला विसरू नका. नित्य नवीन व्हरायटी साठी आजच संपर्क करा. आमचा पत्ता, राधाराणी साडीज आणि ड्रेसेस, श्री बालाजी मंदिरा शेजारी, गल्ली नंबर 4, खोल गल्ली, धुळे. फोन नंबर 0 25 62 233 449. तर मग राधाराणी साडीज आणि ड्रेसेस मध्ये यायला विसरू नका. दीनबंधू पक्षाघात, अर्धांगवायू, पॅरालिसिस, निसर्गोपचार, फिजिओथेरपी, अॅक्युपंक्चर, चिकित्सा आणि फिटनेस सेंटर. आमच्याकडे अर्धांगवायू, पॅरालिसिस, मलबद्धता, अपचन, ॲसिडिटी, संधिवात, पाठीचं दुखणं, मानेचं दुखणं, कंबर दुखणं, वजन कमी करणं, मणक्याचं दुखणं, अर्ध डोके दुखणं व हातपायाच्या वेदना, जुनाट सर्दी यासारख्या अनेक व्याधींवर आधुनिक पद्धतीद्वारे निसर्गोपचार, केरळियन मसाज, स्टीम बॉथ, एनिमा, कॅटिस्नॉन, फिजिओथेरपी, अॅक्युपंक्चर, योग, व्यायाम यासारख्या आधुनिक पद्धतीद्वारे विना औषध उपचार पद्धती उपलब्ध. पॅरालिसिस, लखवा पेशंट गॅरंटीने बरा केला जातो आणि ॲडमिट करण्याचीही व्यवस्था आहे. बाहेरगावच्या पेशंटना राहण्याची व्यवस्थाही उपलब्ध. तज्ज्ञ आणि कुशल मार्गदर्शकाद्वारे डॉक्टरच्या निरीक्षणात योग्य आहार विहार, योग, व्यायाम करून घेतला जातो. अनेकांनी दीनबंधू पॅरालिसिस निसर्गोपचार, फिजिओथेरपी, अॅक्युपंक्चर, चिकित्सा आणि फिटनेस सेंटरमधून उपचार घेऊन आजारपणापासून मुक्ती मिळवली. आपणही एकदा या, अनुभव घ्या आणि आरोग्यदायी जीवन जगा. पहिले ते 4-चाकी गाडी देत होते, नंतर टू व्हीलरवर यायला लागली, मग स्वतः चालून यायला लागली. आता
आता बराचसा फरक आहे. कसा फरक आहे? आधी बोलता येत नव्हतं, आता बोलता येतं. चालता येतं, आधी चालता बी येत नव्हतं. आधी हात पण उचलता येत होता, आता व्यवस्थित आहे. आमचा पत्ता डॉक्टर सूर्यवंशी यांचे दीनबंधू पक्षाघात अर्धांगवायू पॅरालिसिस निसर्गोपचार ॲक्युपंचर चिकित्सा आणि फिटनेस सेंटर 28 राजेंद्रनगर महिंद्रे साक्री रोड धुळे. डॉक्टर सुदाम सूर्यवंशी मोबाईल नंबर 94045 66161. ठेवायचे फवारा मारायला पहिले अंगभर कपडा तोंडल्या रुमाल चांगला हात धोवा. अहो थांब थांब. अहो मी बीव्हीजी कंपनीनं ॲग्रोसेफ ॲग्रोमॅजिक ने फवारणी कर राहिलो. काय बीव्हीजी कंपनीनं ॲग्रोसेन ॲग्रोमॅजिक? हा अरे बीव्हीजी कंपनीनं ॲग्रोसेफ ॲग्रोमॅजिक म्हणजे 100% आयुर्वेदिक आणि सेंद्रिय नॅनो टेक्नॉलॉजी नाव सच्चे. म्हणजे खूप जास्त काळजी लेवानी गरज नाही. पान कुरतणाऱ्या आया, बुरशीजन्य रोग, रोग शोषक कीड, जीवाणूजन्य रोग, विषाणूजन्य रोग यासना नायनाट करस. मायव आणि हा नॅनो टेक्नॉलॉजी ना या औषधेसना उपयोग जर आपला वारमा करा तर आपला उत्पन्नना 50% अशी भरघोस वाढवस. म्हणजे फवारा मारणाऱ्याला भी इजा नाही? बिलकुल नाही. परसबा बंगला मधला फुलझाडे, हॉटेल मधला लॉन यावर बाई पोऱ्या माणूस कुठलीही काळजी न करता सहज फवारा मारू शकत. मला भाऊले बी सांगस, त्यानं बंगला मधला रोपेसले आणि वावर मधला पिकेसले हाऊच फवारा मार. पण काव हो भेटस कोठे? अव धुयामा धुयामा क्रांती एंटरप्राइजेस गांधी पुतळा मोठा पूल शर्मा साऊंड शेजारी. धुळे शहरातील पांझरा नदीजवळ पाईपलाईन फुटल्याने काही कॉलन्यांचा पाणीपुरवठा बंद झाला. या परिस्थितीची नगरसेविका किरण कुलेवार यांनी पाहणी करून अधिकाऱ्यांच्या कामांबाबतच्या दुर्लक्षावर नाराजी व्यक्त केली. धुळे शहरातील पांझरा नदीतून पांझरा चौपाटीजवळ टाकलेली पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन काही दिवसांपूर्वी फुटली होती. तिची तात्काळ दुरुस्ती करण्यात आली होती. मात्र ही पाईपलाईन पुन्हा फुटल्याने परिसरातील काही कॉलन्यांचा पाणीपुरवठा बंद पडला. त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. परिसरातील नगरसेविका किरण कुलेवार यांनी पती राकेश कुलेवार यांच्या समवेत या परिस्थितीची पाहणी करून अधिकाऱ्यांच्या कामांबाबतच्या दुर्लक्षावर नाराजी व्यक्त केली. ही जी पाईपलाईन फुटलेली आहे, लक्ष्मीनगर जगदीशनगर मस्जिदचा पूर्ण भाग या पाण्या या पाईपलाईनने इथं पाणी पुरवठा होतो आणि गेल्या 2 महिन्यापासून ही पाईपलाईन वारंवार एकच जागेवर फुटत आहे. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे ही पाईपलाईन 2 ते 3 वेळा गेल्या 1.5 महिन्यापासून तिथंच फुटत आहे. त्यामुळे ही पाईपलाईन लवकर दुरुस्त करावी. फोन केल्याबरोबर अधिकारी येत नसल्याने आम्ही नागरिकांच्या समस्यांना खूप तोंड द्यावं लागत आहे. कॅमेरामन दीपक वाघ, मी महाराष्ट्र न्यूज, धुळे. धुळे शहरातील हिरे भवनमध्ये आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांचं वार्षिक स्नेहसंमेलन पार पडलं. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प धुळे यांच्या वतीनं आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांचं वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आलं होतं. शहरातील हिरे भवन येथे हे स्नेहसंमेलन पार पडलं. या स्नेहसंमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी माजी महापौर मंजुळा गावित, पुष्पा गावित, ॲडव्होकेट मधुकर भिसे, तुळशीराम गावित, रोशन गावित, आपसिंग गळवी, ज्योती पावरा आदी मान्यवरांसह विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. आपण आपल्या संस्कृतीचं
कोणत्याही परिस्थितीत जसं नग्न स्वरूप करू नये. मी हे सांगायचं धाडस याच्यासाठी करतो, जबाबदारीने हे शब्द वापरतो. आपल्यामधून आपल्याला जी शिस्त दिलेली आहे, आपल्या पाड्यापाड्यामधून जी शिस्त मिळालेली आहे, त्या शिस्तीचं तुम्ही पालन कराल. माझ्या विद्यार्थी मित्रांचा हा उत्साह आहे, त्यांच्या कलागुणांना वेळ द्यायची असेल सरकार दरबारी सरकारी अधिकाऱ्यांनी त्याची नोंद घेतली पाहिजे आणि खऱ्या अर्थानं माझ्या विद्यार्थ्यांना न्याय दिला पाहिजे असं मला वाटतं. कॅमेरामॅन दीपक वाघ, मी महाराष्ट्र न्यूज, धुळे. शेवटी पुन्हा एकदा जाणून घेऊया प्रमुख घडामोडी. या बातमीपत्राचे प्रायोजक होते राधाराणी साडीज, क्रांती एंटरप्राइजेस. धुळे जिल्हा क्रीडा संकुलात जिल्हास्तरीय चाचा नेहरू बाल महोत्सवाला बुधवारी झाली सुरुवात. स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त नेर येथे घेण्यात आलं रक्तदान शिबिर. अक्कलपाडा धरणातून डाव्या कालव्यात पाणी सोडा या मागणीसाठी भदाणे आणि भटाईदेवी ग्रामस्थांची धुळ्यात निदर्शने. पांझरा नदीजवळील पाईपलाईन फुटल्याने काही कॉलन्यांचा पाणीपुरवठा बंद, नगरसेविका कोलेवार यांनी केली पाहणी. आणि धुळ्यातील हिरे भवनमध्ये पार पडलं आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांचं वार्षिक स्नेहसंमेलन. आणि याबरोबरच मी महाराष्ट्र चॅनलचं बातमीपत्र संपले. नमस्कार.